काल आपण जाहीर केले प्रमाण आज आपण 11 वाजता प्रेस घेत आहोत। प्रेस घेण्याचा उद्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी काही काळ मराठा समाजाच्या संदर्भात निर्णय घेतले, अध्यादेश काढले, त्या संदर्भात आपल्याकडे सरकार पक्षाच्या वतीने माजी राज्यमंत्री अर्जुन राजे भोकर साहेब आणि माजी राज्यमंत्री राजेजी टोपे साहेब हे आले होते आणि त्यानंतर एक दीड घंट्यानं केंद्रीय मंत्री रावसाहेबजी पाटील दानवे साहेब हे पण आले होते। काल मराठा समाजाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या निर्णयावर सरकारनं घोषणा केल्या, त्या घेतलेल्या निर्णयाची प्रत आपल्यापर्यंत आतापर्यंत अद्याप आलेली नाही। प्रेसच्या माध्यमातून किंवा इतर ठिकाणाहून आपण ती त्याला बुलेट्स म्हणू की थोडी ठराविक माहिती आपल्याकडे आली, पण अधिकृत सरकारकडून जी आजच्या संदर्भात माहिती आलेली नाही। आपणही प्रयत्न केले पण ते नेटवर आपल्या इकडे जॅमर असल्यामुळे आपल्याला ती उपलब्ध होऊ शकली नाही। परंतु सरकारनं आणि सरकारने घेतलेल्या मिळालेल्या निर्णयाच्या माहितीनुसार काल सरकारनं एक निर्णय घेतलाय, तो तुमच्या समोर मी मांडतो। मराठा समाजाला, ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील त्या नोंदी असणाऱ्या बांधवाला कुणबी जात प्रमाणपत्र आजपासून दिले जाते, म्हणजे काल निर्णय घेतला म्हणजे आजपासून दिले जाते। असा एकूण मागण्यापैकीचा एक महत्वाचा जो विषय तो आपल्या ऐकण्यात आला। आपल्या आंदोलनाची आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी अशी आहे, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत ही आपली मूळ मागणी आहे आणि त्यावरती राज्यातला मराठा समाज शांततेनं आंदोलन करतो। निर्णय ज्यांच्याकडे नोंदी असत्या यांना तातडीनं दिलं जाईल कुणबी जात प्रमाणपत्र, असा स्पष्टपणानं जे प्रेसच्या माध्यमातून ऐकलं त्याचा तो अर्थ आहे। दुसरा, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी माननीय न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आणि ती समिती एक महिन्याच्या अहवाल देणार, त्यानंतर जो निर्णय येईल तो। पण आजची पोझिशन आणि परिस्थिती पाहता आम्ही हट्टाला पेटणार नाही, सरकारनंही पेटू नये की आमचे एक त्यांचे या राज्यातले आम्ही नागरिक आहोत, त्यांचे लेकर आहोत, म्हणून ही आमचं सरकारकडे सुद्धा एक मागणं आहे की आमची मागणी मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावं ही आहे। कालचा माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि सरकारनं काढलेला अध्यादेश मराठा समाज त्याचं स्वागत करतो। एकदम साहेबांनी चांगला निर्णय घेतलाय, एकदम मोठमोठे त्यांनी इथून पाठीमागे निर्णय घेतलेत, त्याच धर्तीवर आताही निर्णय घेतलाय, त्याचं मराठा समाजाकडून 100% कौतुक आहे। परंतु ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी असतील
त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असा त्याच्यामध्ये उल्लेख असल्या कारणानं आमच्याकडे कोणाकडेच वंशावळीचे दस्तावेज नाहीये, त्यामुळं आम्हाला त्याचा एक टक्काही फायदा होणार नाही। एक नंबर दोन, जर वंशावळीचे पुरावे आमच्याकडे आहे तर आम्ही एसडीएम ऑफिसला तहसील ऑफिसला जाऊन ते सर्टिफिकेट आम्ही स्वतः काढू शकतो, त्याला अध्यादेशाची आवश्यकता नाही। परंतु धाडसही दाखवायला लागतं, धाडस आणि निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दाखवली, त्याबद्दल किमान तुम्ही प्रक्रियेला तरी लागले म्हणून आम्ही खरोखर तोंडापुरता नाही पण मनापासून स्वागत करतो। परंतु त्या झालेल्या निर्णयाचं आम्हाला काहीही फायदा होणार नाही, याचा अर्थ आम्ही तुमची आडवणूक करतो असं नाही। तुम्ही समजून घ्या, तुम्ही ठरवा की आडवणूक प्रशासनाकडूनच होते। आमचं एवढंच म्हणणं आहे, निर्णय चांगला आहे, आम्ही तो मान्य केला, पण फक्त त्याला त्याच्यात थोडी सुधारणा करा, एवढा शब्द आहे आमचा। तुमचं मान्य महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मान्य केलं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कालचा तुमचा निर्णय मान्य केला, पण जिथं वंशावळीचा शब्द आहे, वंशावळी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील, त्या दोन शब्दाच्या जागेवर फक्त सुधारणा करा, एवढीच आमची विनंती आहे। अशी सुधारणा करा की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला, वंशावळ या शब्दातच सुधारणा करा, एवढंच आमचं म्हणणं आहे। मराठ्यांनी तुमचं 100% स्वागत केलंय, कारण वंशावळी नेमकी आमच्याकडे नाही आहेत आणि आमची मागणी ती नाही। तुमचा जी आर एकदम चांगला आहे, मराठ्यांनी त्याचं स्वागत पण केलं, फक्त सुधारणा करा म्हणतोय। आम्ही म्हणत नाही तुमचा जी आर अध्यादेश आम्हाला आवडला नाही असं आम्ही म्हणलो नाही, तुमचा जी आर हा आमच्या भविष्याचा, तुमचा जी आर आम्हाला न्याय देण्यासाठी, त्याच्यात आमच्यात कोणाचाही शंका नाही। आम्ही आंदोलन लावून पण धरत नाही, आम्हाला तो जी आर अगदी मान्य, फक्त त्याच्यामध्ये सुधारणा करा म्हणतो आम्ही। तो आवडतच नाही आणि त्याच्याशी आम्हाला देणं घेणंच नाही आणि तुम्ही आम्हाला फसवलंच ही शब्द आमच्या तोंडातून येणार नाही, कारण तुम्ही स्वागतार्ह निर्णय घेतला, फक्त त्याच्यामध्ये सुधारणा करा, एवढंच मत आमचं आहे की त्यामध्ये सुधारणा करा की सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे। बाकीची ओळ आहे तशीच, फक्त वंशावळी असतील हे दोन शब्द काढू, तिथे सरसकट मराठा समाजाला एवढेच दोन शब्द सुधारणा करा। आम्ही तुमचं ऐकायला तयार आहेत, आम्ही 10 पावलं मागे यायला तयार आहेत, फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत, एवढीच आमची मागणी आहे, या पलीकडे आमची मागणी नाही। महाराष्ट्र याचबरोबर महाराष्ट्रात जे समाज बांधवांचे आंदोलनं पाठिंब्यासाठी सुरू आहेत, त्या सर्व बांधवांना पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही की आपलं आंदोलन लोकशाही मार्गाने आपल्या बहिणी, आपल्या आई, आपले भाऊ, आपले वडील आत्ताही हॉस्पिटलला आयसीयूमध्ये झुंज देतात, तरीही आम्ही शांततेत करतोय। आंतरवालीतले आत्ताचे भाऊ, माता, मावल्या आत्ताही हॉस्पिटलला संभाजीनगरला झुंज देत आहेत, तरीही आम्ही शांततेत करतो। महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना पाठिंबा द्यावा, परंतु लोकशाही मार्गानं शांततेनं द्यावं, कुणीही वेगळं आंदोलन करू नयेत, आपलं आंदोलन सुरू राहणार आहे। फक्त सरकारचा निर्णय आपण मान्य केला हे मात्र सत्य, पण त्याच्यात सुधारणा करावी, तर याचा अर्थ आम्ही सगळ्या राज्यानं सीएम साहेबांचा सन्मान केला निर्णयाचा, फक्त त्याच्यात सुधारणा करा हे आमचं म्हणणं आहे। त्यासाठी सरकारनं आमची भावना समजून घ्यावी, आमच्या लेकरांचा होणारा त्रास, आमच्या लेकरांच्या होणाऱ्या आत्महत्या, तुम्हाला वेटीस धरायला सरकारला, तुम्ही आमचे दुश्मन नाही आहेत,
आम्ही तुमचे दुश्मन नाहीये, फक्त 40-50 वर्षापासूनचा हा लढा पडलेला, याच्यासाठी खूप बलिदान गेले, आता जाऊ नये। म्हणून जाताना जाता एवढी विनंती सरकारला, तुमचा निर्णयाचं आम्ही सगळ्या सकल मराठा समाजाने स्वागत केलं, फक्त त्याच्यात सुधारणा करावी। वंशाळीचे दस्तऐवजाच्या जागेवर आपण सरसकट मराठा समाजाला कुणी प्रमाणपत्र देण्यात द्यावे आणि तो आदेश आमच्याकडे आपण स्वतः घेऊन यावा किंवा कोणालाही पाठवावं, आम्ही आंदोलन मग मागे घ्यायला तयार आहे। पण तुमच्या निर्णयाचं स्वागत करत असताना आम्ही हे आंदोलन शांतता मार्गाने सुरू ठेवतोय। या आज किंवा उद्या आपण तो शब्द बदलायला एखादा दिवस वेळ लागू शकतो, काही हरकत नाही, आम्ही समजून घेतो, फक्त त्या शब्दात मात्र सुधारणा करा, मग मात्र तुम्ही आमच्या समाजाच्या पोराचं 100% कल्याण केलं, 70 वर्षात कोणी करू शकलं नाही, हे सरकार करू शकलं, हा संदेश मात्र 100% आमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला लागल, त्याच्यात फक्त सुधारणा करा, एवढंच आमचं मत आहे, आम्ही बाकी काही म्हणत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।